बहुतेक 9 महिन्यापूर्वी मी कोगदा ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदा आलो होतो. खूप लोक मला पहिल्यांदा बघत असतील इकडे. तर मी बघितलं का कोगदा आहे तरी कुठे. हॅलो, मला माहिती नव्हतं नक्की कोगदा कुठे आहे. आणि आज जेव्हा हा जो बघतोय ना मी, जेवढा मस्त प्रकारे भरगाव असता एवढं पब्लिक बघतोय, तेव्हा मला असं वाटतंय तो दिवस लांब नाही का. महाराष्ट्रामध्ये कोणी पण विचारे का कोगदा कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं पाहिजे की कोगदा इथं आहे, इथं आहे कोगदा, इथं आहे. आणि आज आनंद वाटतं या गोष्टी सांगण्यासाठी. आज तुमचे सरपंच मिस्टर अशोक राऊत साहेब या कोगदा गावामधले पहिले व्यक्ती आहेत जे आज माननीय सरपंच आहेत. आणि आज आनंद वाटतं की तो पहिला व्यक्तिमत्व आज आमच्यासोबत मलेशियाला होत आहे. आणि मला असं वाटतं तो दिवस लांब नसेल की याच जव्हार तालुक्यातले जेवढे लोक फॉरेनला जातील तर अशोक राऊत सरांच्या माध्यमातून जातील 100%. दुसरा विषय मी बोलतो, दादा एक वाक्य बोलवतो या सर्व जी लहान मुलं असतील किंवा माझ्या वयाची जी कॉलेज स्टुडंट असतील त्यांना एक वाक्य बोलून जाईल. आयुष्यामध्ये स्वतःच्यासाठी एकच गोष्ट करा, जे तुम्ही ध्येय ठरवणार ना ते ध्येयासाठी वेडे होऊन जा, कारण तो दिवस लांब नसेल. जसं एक दिवस लोक मला बोलत होती की निलेश तू काय करू शकत नाही, आणि आज आनंद वाटतं का आज माझ्या अंडरमध्ये जी पण लोक काम करतात आज त्यांचे घरं होतात, त्यांच्या गाड्या होतात, तो दिवस लांब नसेल. आज जसं हेमंत गेकर साहेब किंवा आपले सुरेश भोई साहेब जे मुख्याध्यापक आहेत कोगदा ग्रामपंचायत आपल्या कोगदा गावचे, आज मला आनंद वाटतं हा जो सभा जी काय तुमचा आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे. मला पण डान्सचा खूप वेड आहे, मी खास डान्स बघण्यासाठी आलोय. स्पेशली मुंबईवरून इथं आलो का मला बघायचंय इथं इथल्या लोकांमध्ये काय ताकद आहे. आणि जर वाटलं चान्स भेटला तर मी तुमच्यासमोर डान्स पण करून दाखवेल. ओके, हॅलो, चालेल ना? अरे चालेल का? आवाज कसं पाहिजे? हा आवाज मुंबईला गेला पाहिजे, कुठे गेला पाहिजे? तर जय आदिवासी. ओके, थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू.